नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला बघूया। संजय राऊत यांची पुन्हा एकदा मेडिकल तपासणी करण्यात आलेली आहे आणि या मेडिकल तपासणीनंतर राऊतांना पुन्हा ईडी कार्यालयात आणण्यात आलंय। या वेळेला संजय राऊत यांनी माध्यमांना हात दाखवत सगळं काही ओके असल्याचं इशाऱ्याने सांगितलं। तर दुसरीकडे सुनील राऊत यांनी भाजपावर टीका करत भाजप मराठी माणसाला काम करू देत नसल्याचा आरोप केला। संजय राऊत यांचं पुन्हा एकदा मेडिकल चेकअप झालेला आहे आणि मेडिकल चेकअप नंतर ते पुन्हा एकदा ईडी ऑफिसमध्ये ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। नियमानुसार 48 तासामध्ये मेडिकल करणं गरजेचं असं, त्या नियमानुसार आज राऊत साहेबांचं सकाळी जे जे हॉस्पिटलमध्ये मेडिकल करून आले। आता मी जस्ट त्यांना जेवण गेलेलं आहे। साहेब ओके, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। महाराष्ट्राच्या राजकीय सत्ता नाट्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला। मात्र सरकार स्थापन होऊन 38 दिवस उलटून गेले तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही। सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षावर सुरू असलेली सुनावणी पुढे पुढे जात असल्यानं मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं सांगण्यात येत आहे। आता कोर्टानं सुनावणीची नवी तारीख दिल्यानं शिंदे फडणवीस सरकार मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता दहीहंडीचा मुहूर्त साधण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडनं समजत आहे। सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग दोन्हीकडे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असे डावपेच सुरू असल्यानं कॅबिनेटचा विस्तार रखडलाय। याशिवाय शिंदे गट आणि भाजपामध्ये खातेवाटपावरून काही सहमती बनत नसल्यानं सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। याच मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात उदय सामंत यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन सावंत यांनी। आपल्यासोबत रत्नागिरीचे आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत आहेत, आपण जाणून घेऊया अधिक माहिती। सर, काय सांगाल, आता मंत्रिमंडळाचा विस्तार हा लांबणीवर जाताना पाहायला मिळतोय आणि आता आपल्यावर टीका टिप्पणी होते, हम दो हमारा मंत्रिमंडळ अशा प्रकारची वक्तव्य देखील आता ऐकायला मिळत आहेत, काय सांगाल यावर? काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे नीती आयोगाच्या आणि हर घर तिरंगा या दोन बैठकीसाठी दिल्लीमध्ये होते। दिल्लीमध्ये त्यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची भूमिकाही स्पष्ट केलेली आहे। काही लोक आम्हाला हिणवत आहेत की आमचा मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा आणि जी केस सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे त्याचा काही संबंध नाही। येत्या काही कालावधीमध्येच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं मुख्यमंत्री मोदी यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार असतो किंवा मंत्रिमंडळ आपण स्थापन करत असतो, प्रत्येकाच्या मनामध्ये भावना असते की मी मंत्री झालं पाहिजे, परंतु आम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदेजींवर विश्वास ठेवलेला आहे, शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवला आहे। त्याच्यामुळे शिंदेसाहेब जो काही मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भातला निर्णय घेतील त्यांच्यावर जबाबदारी टाकतील, तेच मंत्री होतील, बाकी कोणी नाराज असणार नाहीत। आणि शेवटी आम्ही शिंदेसाहेबांचं नेतृत्व मानतो। लोकांची कामं कुठेही थांबलेली नाहीत। आपल्याला उलट आठवत असेल की 2.5 वर्षामध्ये जे नियमित कर्ज भरणारे आहेत त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याचा निर्णय झाला होता, पण आम्ही पैसे देऊ शकलो नाही। नवीन सरकार आल्यानंतर तो देखील निर्णय झाला। पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव कमी करण्याचा निर्णय झाला। अनेक निर्णय लोकांना अपेक्षित असलेले निर्णय या दोन्ही नेतेमंडळींनी घेतलेले आहेत। त्याच्यामुळं काल जी काही टीका करण्यात आली की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, लवकरच होणार आहे, तो आता लवकरच हा शब्दप्रयोग आम्ही आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। पुढच्या काही कालावधीतच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल नक्कीच। तर हे होते उदय सामंत, व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी। राज्यामध्ये पूरस्थिती आहे, महिलांवर अत्याचार होत आहेत, जनतेला वाऱ्यावर सोडण्याचं काम शिंदे फडणवीसांनी केल्याचा आरोप सचिन अहिर यांनी केलाय। दिल्ली वाऱ्या करूनही यांचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये, आमचं दोघांचंच मंत्रिमंडळ आहे असं त्यांनी जाहीर करावं, मग आम्ही त्याला उत्तर देऊ असंही सचिन अहिर म्हणाले। पालकमंत्री लागतात, मंत्री लागतात आणि प्रशासनावरती वचक व्हायला पाहिजे, जी दुर्दैवानी झालेली नाहीये। आमची अपेक्षा होती की ही दिल्ली वारी तरी देखील किमान मंत्रिमंडळाची वारी होईल, पण तेही होत नाहीये। याचा अर्थच असा आहे की कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं ह्याच्यामध्येच जे खोळंबा चाललेले आहेत त्यात सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला वाऱ्यावर ठेवण्याचं काम या ज्या मंडळींनी केलेलं आहे, आणि म्हणून आमची विरोधी पक्ष या नात्यांनी मागणी आहे, तातडीने मंत्रिमंडळ व्हायला पाहिजे,
आणि जर होणार नसेल तर त्यांनी लोकांना एकदा जाहीर करावा की आम्ही दोघीच चालवतोय, मग ज्याला काय असेल ते आम्ही उत्तर देऊ. ठरलंय ना, झालं नाही ना, झालं की बोलू आपण. असं मी गेले महिनाभर ऐकतोय, ठरलंय ठरलंय ठरलंय. दामिनी पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, मंत्रिमंडळ अभी तक बनता नहीं. तुम्ही विचार करताय त्यापेक्षाही मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका असं कुठेही म्हटलेलं नाही. कोर्टातल्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही संबंध नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. शिंदेगट आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी चर्चासुद्धा अनेक जण करत आहेत आणि या अनुषंगानंसुद्धा ही चर्चा सध्या जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सुप्रीम कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तार करू नका असं कुठेही म्हटलेलं नाही. त्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही संबंध नाही. म्हणूनच मी सांगितलं की आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोक विचार करताय त्याच्याही आधी आम्ही करू. जेव्हा माहिती असताना देखील राजकारणाकरता डायलॉगबाजी केली जाते त्यावेळी असं सांगितलं जातं हे अधिकार फक्त कॉसाई ज्युडिशियल प्रकरणांची सुनावणी करण्याकरता दिली आहे. आणि याच्या आधी गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना ते अधिकार होते, त्याच्या आधीच्या आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी सचिवांना अधिकार दिले होते. ही महाराष्ट्रात नाही देशात परंपरा आहे, कॉसाई ज्युडिशियल मॅटर्सच्या सुनावणीचे अधिकार हे सचिवांना दिले जातात, ते अधिकार दिलेले आहेत, बाकी कुठलेही अधिकार नाही. भारतीय जनता पक्षाने साधारणपणे आम्ही गेल्या 6 महिन्यापासून 16 मतदारसंघांमध्ये विशेष कॉन्सन्ट्रेट आम्ही केलेलं आहे. त्याच्यामध्ये निश्चितच श्रीकांत शिंदेंचे मतदारसंघ त्या ठिकाणी होता. पण आता जे लोक आमच्यासोबत युतीमध्ये आहेत, कारण शेवटी पुढची जी निवडणूक आहे लोकसभेची ही शिवसेना आणि भाजप युतीमध्ये आम्ही लढणार आहोत, त्यामुळे जे आमच्यासोबत आहेत त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे आमचा पक्ष जरी आम्ही मजबूत केला तरी देखील ती सगळी शक्ती आम्ही शिवसेनेचे जे खासदार आमच्या सोबत आहेत त्यांना निवडून आणण्याकरताच खर्ची घालणार आहोत. आमच्या या सोळा मतदारसंघामध्ये बारामती मतदारसंघ देखील आहे. गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये बारामतीमध्ये आम्हाला चांगली मतं मिळाली आहेत, आम्ही चांगली फाईट त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे तो मतदारसंघही त्या ठिकाणी या 16 मतदारसंघामध्ये आहे. या 16 मतदारसंघांना केंद्रीय भाजपमधनं काही प्रमुख नेते हे प्रभारी म्हणून दिले आहेत. निर्मलाजींना बारामती मतदारसंघ दिला आहे, त्या साधारणपणे सप्टेंबरमध्ये बारामतीमध्ये येतील. राज्यातल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याचं समोर आलेलं होतं आणि या प्रकरणाची आता पक्षानं गंभीर दखल घेतली असून निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांची मतं फुटल्याबाबतचा सविस्तर अहवाल दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींकडे सादर करण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वीच मोहन प्रकाश यांनी हा अहवाल सोपवलाय. या अहवालामध्ये पक्षादेश झुगारून मतदान करणाऱ्या आमदारांची नावं नमूद केली गेली आहेत. राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांची मतं फुटलेली होती. त्याशिवाय विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावादरम्यान जवळपास काँग्रेसचे 11 आमदार अनुपस्थित होते. या अहवालानंतर ठपका ठेवलेल्या या आमदारांवर नेमकी काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष असेल. आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. ज्या माणसानं नगरविकास मंत्री म्हणून निर्णय घेतला तोच निर्णय मुख्यमंत्री म्हणून फिरवला असल्याची टीका त्यांनी केली आहे. हिंमत असेल तर निवडणुका घ्या, आम्ही तयार आहोत असं थेट आव्हान त्यांनी शिंदे गटाला दिलंय. मुंबईत आमचे मेळावे सगळीकडे झाले, आपण बघत असाल चौकसभा असेल, कार्यकर्ता मेळावे असेल, हे सर्वीकडे खूप मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. पण हे होत असताना कार्यकर्त्यांची आम्ही जे काही पदाधिकारी आहेत शिवसेनेचे यांच्याशी भेटत आहोत, शाखेशाखेत जात आहोत. कारण शाखेतलं वातावरण पण आपण बघत असाल जिथे जिथे गद्दारी झाली आहे खालती कोणी हललेलं नाही, उलट जास्ती एक उत्साह आलेला आहे. काही काही ठिकाणी ज्यांना हे गद्दार दाबत होते अनेक वर्ष त्यांच्यातला पण उत्साह आपण बघताय की त्यांना पण बोलायची आणि काम करण्याची मोकळीक मिळालेली आहे. सगळे एकजूट होऊन काम करत आहेत. ज्या माणसांनी नगरविकास मंत्री म्हणून हा निर्णय घेतला
मुख्यमंत्री म्हणून किंवा बेकायदेशीर मुख्यमंत्री म्हणून हे बदललं. आता ह्या सरकारमध्ये खरा मुख्यमंत्री कोण आहे हा पण एक लोकांना प्रश्न पडलेला आहे. खरी पॉवर कोणाकडे? आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्याचा अर्थ हेच एकच लागतो. परवाकडे आपण बघितलं असेल रिझर्वेशन पडलेत वॉर्डचे. आता आपण बघाल तर हे जे 40 गद्दार आहेत त्यांना सगळीकडेच म्हणजे त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर किंवा इथे महापालिकेत पण प्रत्येकाला निवडणुकीत सामोरी जायला भीती वाटते. भीती नसती तर ते स्वतःचा राजीनामा दिला असता त्यांनी आणि निवडणुकीला सामोरी गेले असते. त्यांना भीती ह्याच गोष्टीची आहे की जनतेला कळलेलं आहे की या लोकांनी एका प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे आणि हे जनतेला आवडलं नाही. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहात झालेली आहे. एकीकडे आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढतायत तर दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दुसरा मुलगा तेजस ठाकरे आता राजकारणात एंट्री करणार अशी चर्चा रंगू लागलेली आहे. अशातच आजचा छावा उद्याचा वाग असा उल्लेख असलेले होर्डिंग्स मुंबईत लागलेले आहेत. मुंबईतल्या वरळी भागात तेजस ठाकरे यांचे हे होर्डिंग्स लागलेत. तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देणारे हे बॅनर्स वरळीमध्ये लागलेले आहेत. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचे भाऊ निशिकांत शिंदे यांनी हे होर्डिंग्स लावलेत. विशेष म्हणजे वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे या होर्डिंग्सची जोरदार चर्चा रंगलेली आहे. रुग्णालयांना आग लागण्याच्या अनेक घटना घडत आहेत. या आग लागण्याच्या घटनांमध्ये अनेक निष्पापांचे बळी गेलेले आहेत. या घटना ताज्या असताना सुद्धा नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाला काही जाग आलेली नाही. या विभागानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेक रुग्णालयांना परवानगी दिलेली आहे. कोपर खैरणेमधल्या अश्विनी स्पेशालिटी हॉस्पिटलला ही परवानगी देण्यात आलेली आहे. असे आणखी 15 ते 20 रुग्णालयं आहेत ज्यांना बेकायदेशीररित्या परवानग्या दिल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे या हॉस्पिटलमधल्या रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं बोललं जात आहे. निवासी इमारतींमध्ये रुग्णालय असल्यानं त्या इमारतीतल्या रहिवाशांच्या जीवाशी सुद्धा खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कोणत्याही बेड कितीही बेडचे तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याची सेपरेट एंट्री असली पाहिजे. त्या ठिकाणी लिफ्टची व्यवस्था असली पाहिजे. त्या ठिकाणी ऑक्सिजन इन्व्हर्टर किंवा व्हेंटिलेशन संपूर्ण त्या हॉस्पिटलचं असलं पाहिजे जेणेकरून लोकांना त्रास होऊ नये. परंतु या सगळ्या गोष्टी नियम धाब्यावर टाकून अधिकारी कोणाच्यासाठी आणि का हे करतायत आणि त्याच्यामुळे नोव्हेंबरीतली जनतेबरोबर खेळ चालू आहे. त्या ठिकाणी जे लोक ॲडमिट होतात त्यांचा भरोसा नाही की उद्या ते परत येतील की नाही घरी, कारण का तिथं कंजेशन एवढं असतं. हमारे यहाँ हॉस्पिटल खुला है, उसकी वजह से हमें बहुत तकलीफ है. यहाँ पे रोज़ आना लोग आके जमा होते हैं, एम्बुलेंस आती है, काफ़ी देर कॉरिडोर पे खड़ी रहती है और गाड़ियाँ मूवमेंट नहीं होती है. उसके लिए बाहर से लोग आते हैं. वॉचमैन को तकलीफ होता है, वॉचमैन को बिना वजह मारना, ये सब हमें फिर तकलीफ. अगर वॉचमैन ऐसा सिक्योरिटी नहीं रहेगा तो हम लोग को पानी चढ़ाने का या लाइट का सब प्रॉब्लम आ जाएगा ना, हम लोग कैसे रहेंगे. और हमारा बिल्डिंग में तो बहुत सीनियर सिटीजन लोग हैं, उन लोग को तकलीफ हो रहा है. गेट बंद रहता है, गेट के बाहर गाड़ियाँ पार करके जाते हैं, उनको वॉचमैन को मारते हैं. वॉचमैन में वीडियो निकाला तो उसको बोलते हैं जो भी है सबको किस जो भी तरह को मारें. अब दूसरों को भी जो भी बात करने आएगा मारेंगे. हम लोग की तो मतलब कोई सेफ्टी नहीं है ना. पुढची बातमी डहाणूमधली आहे. डहाणूमध्ये जबरदस्तीनं धर्मांतर करण्याचा डाव उधळण्यात आलेला आहे. या प्रकरणी 4 मिशनरीजना अटक करण्यात आलेली आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास तुमची सगळी दुखणी बंद होतील असं सांगून पैशाचं आमिष दाखवत जबरदस्तीनं धर्मांतर करण्याचा डाव आखला गेलेला होता. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये धर्मांतरणाची समस्या ही फार जुनी आहे. एका मृत कुटुंबाच्या नावानं लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मे महिन्यात ठाण्यातल्या कुटुंबाचा नेपाळमधल्या विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी अंत झालेला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमधून 2 महिन्यामध्ये तब्बल 14,60,000 रुपये काढण्यात आलेले आहेत. तसंच मृत व्यक्तीच्या नावाने कर्ज देखील काढल्याचं उघड झालंय. हा सगळा प्रकार सायबर क्राईमचा असल्याचा संशय असून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बहिणीनं तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा आता पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. 7 महिन्यामध्ये तब्बल 218 जणांनी सायबर सेलकडे तक्रार केली आहे. त्या जवळपास 2 कोटी रुपयांना या भामट्यांनी गंडा घातलेला आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातल्या
वाल्मिक मावसकर यांना कॉल करून तुमचं क्रेडिट कार्ड सुरू करायचं आहे असं म्हणत ओटीपी विचारत क्रेडिट कार्ड आणि अकाउंटमधील 50,000 रुपये काढल्याचा प्रकार घडलाय. वाल्मिक यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात सायबर विभागात या संदर्भातली तक्रार केलेली आहे. ऑनलाईन एक कॉल आला होता आणि कॉल आल्यानंतर त्यांनी मला एक ओटीपी विचारला आणि ओटीपी विचारल्यानंतर त्यांनी माझ्या खात्यातून काही पैसे काढले आणि त्यामध्ये डेबिट कार्डचे त्यांनी 20,106 रुपये त्यांनी काढलेले आहेत. तसेच क्रेडिट कार्डचे सुद्धा काही ट्रान्झॅक्शन त्यांनी काय केलेले आहेत त्यामध्ये काढलेले आहेत. तशी ऑनलाईन रक्कम न दिसल्यामुळे ती रक्कम ते सांगू शकत नाही. बीड पोलीस दलातर्फे मी बीडमधील सर्व नागरिकांना आवाहन करतो का त्यांनी या पुढे डिजिटल काही व्यवहार करताना सजग राहणं जरुरी आहे. KYC किंवा याच्या कोणताही अपडेट वगैरे असेल तर आपण क्रॉस व्हेरीफाय करणं जरुरी आहेत. सजगता बाळगा आणि सायबर क्राईमपासून वाचा हाच मी आपल्याला एक संदेश देऊ इच्छितो. वर्धा तालुक्याच्या तळेगाव इथं 2 कोटी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्र बनवलं गेलेलं होतं. श्रेय घेण्यासाठी किरकोळ काम आणि फर्निचर पूर्ण होण्याआधीच त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी लोकार्पणसुद्धा उरकलं. गेल्या 4 वर्षांपासून प्रसूती विभाग आणि कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया विभाग बंद आहे. या आरोग्य केंद्रात येणाऱ्या 22 गावं आणि 4 उपकेंद्रातल्या रुग्णांची अक्षरशः परवड होती आहे. केवळ 4 गोळ्या घ्या आणि घरी जा असा प्रकार सुरू असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम पूर्ण झालं, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया विभाग बनून तयार आहे, लॅब आहे पण टेक्निशियन नाही, प्रसूती विभाग आहे पण आरोग्य सेविका नाही, एकच रुग्णवाहिका आहे आणि ती पण भंगारात निघालेली आहे, त्यामुळं सामान्य रुग्णांना सगळं असताना सेवा मिळत नसल्यानं सेवाग्राम किंवा सावंगी रुग्णालयात जावं लागत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गोळ्यानं खोकले शिशीशिवा इतरी कामं ह्या दवाखान्यात काही भेटत नाही. आज 12 महिने झाले ह्या दवाखाना चालू झाले, अजूनही छोटेसे टाके तरी मारायचे असले तरी आम्हाला सेवाग्रामले वर्धेले जायला लागते. रक्त तपासणीसुद्धा होत नाही, डोळ्याची तपासणी होत नाही. काही कर्मचारी जे इथं 2-4 अधिकारी गायब आहेतचे याची सुविधा काहीच नाही आम्हाला भेटून राहिली या एवढ्या मोठ्या PSC हिशोबानं. सर, 1 वर्ष होऊन उद्घाटनाला होऊनसुद्धा इथे PSC अजून कर्मचारी संपूर्ण आहेत नाही. जवळपास 5 रिक्त पदे आहेत. जे प्रस्तुती कक्ष आहे अजून ते चालू झालेलं नाही. मी शासनाला ही विनंती करते की हे लवकरात लवकर चालू करण्यात यावं आणि रिक्त पदंसुद्धा भरण्यात यावी. News 18 लोकमतनं जे बातमी दाखवली त्यानंतर लगेच 5 वाजता हा PSC हलवण्यात आली आणि इथे नवीन इमारतीमध्ये तो दवाखाना चालू झाला. त्यानंतर आपण पाहतो आहे आजची परिस्थिती की आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा इथे प्रसूतीगृह, त्याच्यानंतर शस्त्रक्रिया आणि आपल्या लॅब असिस्टंट नसल्यामुळे लॅबसुद्धा बंद आहे. इथे पाहिजे तशा सुविधा अजूनही उपलब्ध नाही. हां, शस्त्रक्रियाचं ओटी नवीन सगळं बनल्यानंतर ओटीचा ह्या स्वॅप पाठवावं लागते. स्वॅप पाठवल्याशिवाय आपली ओटी चालू होत नाही. आता ओटीचा आपण स्वॅप चेक करायला पाठवलेला आहे, त्याचा रिपोर्ट जसा आला तसं ओटी चालू होऊन जाईल. ओटीचे आम्ही मागे लागलो ह्या दोन. मी आता जसा रिझल्ट आला, ओके रिझल्ट आता आम्ही दुसऱ्या दिवसापासून आम्ही चालू करणार आहोत. त्यासाठी सगळ्या केसेस वगैरे आम्ही सगळ्या तयार करून ठेवलेल्या आहे. सर्वांना सांगणे की इतक्या दिवसात 10 केसेसचा आपण कॅम्प करणार आहोत. दौंड तालुक्यातल्या कानगावच्या हद्दीतल्या पेन्ना सिमेंट कंपनीमुळं आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. या कंपनीमधनं बाहेर निघणाऱ्या धुलीकणांमुळं पिकांची वाढ खुंटलेली आहे. या प्रदूषणामुळं श्वसनासंबंधीचे आजार वाढलेले आहेत. इतकंच नाही तर गावामध्ये जाणारा रस्ता या कंपनीमध्ये होत असलेल्या अवजड वाहतुकीमुळं खराब झालेला आहे. ही सिमेंट कंपनी बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आलेला होता, मात्र या ठरावाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दौंड तालुक्यातील नवीनगार आणि जुनेगार या दोन्ही गावांना पेन्ना सिमेंट ही जी कंपनी आहे या कंपनीचा त्रास होतोय. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसतोय. शेतकऱ्यांनी जो पिकवलेला माल आहे तो माल त्यांचा तितक्या भावामध्ये जात नाही किंवा तसं उत्पन्न देखील होत नाही. या त्याचं कारण आहे की या कंपनीमधून सोडलेले जे काही सिमेंटचे स्फटिक आहे त्याच्यामुळे हा सगळा पिकांवर बसतोय आणि त्यामुळेच आता हे जे काही शेतकरी आहेत
ते शेतकरी हैरान झालेत, इथले गावकरी हैरान झालेत आणि आरोग्याचे प्रश्न देखील आता यांचे उद्भवायला सुरू झालेत. काय सांगाल, तुमचा काय प्रश्न आहे, काय झालं होतं या कंपनीमुळे, काय होतंय? नमस्कार, मी गणेश मनोहर जगताप अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड शहर अध्यक्ष. सदर ही पेन्ना सिमेंट जोपर्यंत नव्हती तोपर्यंत आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या आजारांना थारासुद्धा नव्हता. यावांना 6-6 महिने वर्ष कुणाला इंजेक्शन घेण्याची आवश्यकता होती, पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की ह्या कंपनीमुळे जे काय हवेमध्ये जे याचं प्रदूषण होतं, ह्या प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम झालेला आहे. इथले ओढे नाले जे आहेत ते सगळे या कंपनीच्या स्फटिक आहे, त्याच्यामुळे त्रास होतोय. काय सांगाल या सगळ्यामध्ये? मी एवढंच सांगू शकतो की ही जी ओढ आहे त्याची रुंदी पहिल्यांदा जास्त होती, पण कंपनीने अनधिकृतपणे ह्या ओढेची रुंदी बारीक केलेली आहे, त्यामुळे पुराचा त्रास पण होतो. आणि जे कंपनीचं मैला मिश्रित पाणी आहे, जे सिमेंटयुक्त पाणी आहे, त्या ओढ्यात मिसळलं जातं, त्यामुळे जी गुरंढोरं पाणी जी पहिली प्यायची ती आता पाणी पियत नाही, आणि जे शेती उपयुक्त पाणी होतं ते शेतीला पण हानिकारक आहे. पिकांवर त्या जो सिमेंटचं धुलीकरण जे येतात त्याचा तो परिणाम होतोय प्रदूषणाचा. बरं, सिमेंटचा ते कंपनीने ते त्वरित बंद केलं पाहिजे. कंपनी येण्याच्या पूर्वी तुम्हाला किती मिळत होते, किती पीक बाहेर येत होतं, आता काय परिस्थिती? पिकांवरती म्हणजे आता रोगराई जास्त प्रमाणात यायला लागले. बरं, सिमेंटच्या ह्याच्यामुळे नेमकं मेन ओढ्यांवरच त्यांचा मैला बाहेर पडतो, ते पाणी शेतीसाठी ना शेतीसाठी योग्य होतं, पण आता ह्या सिमेंट कंपनीमुळे ते शेतीसाठी वापरता येत नाही आहे. आणि दुसरं विशेष म्हणजे संध्याकाळी जी धूळ सोडली जाते त्यामुळे एक रानात थर तयार होतो आणि पाणी सोडलं की तो सिमेंट अगत आवळतो, त्यामुळे शेती 80% नापीक होईल. कॅमेरा पर्सन वाजित भगवान सर सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत दौंड. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडी तालुक्यातल्या पिसे ग्रामपंचायतीच्या हद्दीतल्या फुलोरापाडा इथल्या रहिवाशांना पाण्यासाठी अजूनही भटकंती करावी लागते. कातकरी बांधवांसाठी मंजूर असलेली पाणी पुरवठा योजना अर्धवट आहे आणि त्यामुळे पावसात चक्क डोंगरातून आलेल्या ओढ्यातलं गढूळ पाणी पिण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. निसरडी पायवाट, साप विंचू यांचा धोका, अशा स्थितीत पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावं लागतंय. आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, त्यांना अनेकदा सांगितलं की पिण्याच्या पाण्याची आमची व्यवस्था करा, परंतु गेले 9 महिने झाले त्यांनी कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. म्हणून या आमच्या भगिनी माता आज खड्ड्यातल्या जे जंगलामधून जी नाळा वाहून येतो, ओढा वाहून येतो, त्याच्या बाजूला एक खड्डा खोदलेला आहे आणि तिथे ते पाणी तिथलं पाणी पितात आणि अतिशय गढूळ पाणी, दूषित पाणी आहे. हरिकंद्र, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पावसासंदर्भातल्या बातम्या आता आपण बघूया. रघुवीर घाटात मोठी दरड कोसळल्याचा प्रकार घडलेला आहे. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधल्या रघुवीर घाटात ही मोठी दरड कोसळली आहे. सातारा जिल्ह्यातल्या 20 गावांचा संपर्क रत्नागिरी जिल्ह्याशी आता त्यामुळं तुटलेला आहे. गेल्या 15 दिवसातली ही तिसरी घटना असल्याचं दिसतंय. सातारा जिल्ह्यातल्या 20 गावांना संपर्कासाठी असणारा रघुवीर घाट हा एकमेव रस्ता आहे, त्यामुळं या दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर आता रत्नागिरी आणि साताऱ्याचा संपर्क तुटलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, दरड कोसळल्याची ही तिसरी घटना आहे गेल्या काही दिवसातली, काय नेमकं आता सध्या तिथं केलं जात आहे, दरड बाजूला करण्यामध्ये यश आलेलं आहे का? ठिकाणी कुठलीही यंत्रणा जे आहे विभागाची ती पोहोचलेली नाही, परंतु 15 दिवसापूर्वी 2 वेळा दरड कोसळली, त्यावेळेला 2 कामगार जे आहेत ते देखील जखमी झाले होते. पावसाचा जो आहे ठिकाणी अडथळे येत आहेत. एकंदरीत बघितलं तर ही तिसरी घटना आहे आणि 3 दिवसापूर्वी जी दरड कोसळली होती ती. चंद्रकांत यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही आहे व्यवस्थित, आपण त्यांना पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. पण रघुवीर घाटात पुन्हा एकदा दरड कोसळल्याचा हा प्रकार घडलाय. गेल्या 15 दिवसातली दरड कोसळल्याची ही तिसरी घटना आहे. पुढची बातमी बघूया आपण. संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. माखजन बाजारपेठेत गड नदीच्या पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. कासेगावाला जोडणारा जो रस्ता आहे तो सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळं वाहतूक बंद झालेली आहे, त्यामुळं बाजारपेठेशी अनेक गावांचा संपर्क तुटलाय. तळ कोकणात गेले 3 दिवस सतत पाऊस कोसळतो आहे आणि या पावसामुळं सखल भागांमध्ये पाणी साचलंय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना पूर आल्याची स्थिती आहे. कणकवलीत पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय. कणकवलीतल्या गड नदीला पूर येऊन नदी पात्र सोडून वाहत आहे. वरवडे इथल्या गड नदी आणि जानवली नदी एकत्र येऊन मिळतात त्या संगमावर पुरासारखं दृश्य पाहायला मिळत आहे. पात्राच्या उंचीवरून नदीचं पाणी वाहत आहे. तिथला कॉजवे सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे. ही सगळी दृश्य ड्रोनमधून टिपण्यात आलेली आहेत. गुहागरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळपासूनच पडणाऱ्या या पावसामुळं पालशेत बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं आहे. तर साखळी त्रिशूळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली आणि त्यामुळे इथली वाहतूक बंद झाल्यामुळं गावचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुद्धा झालेली आहे. सकाळपासूनच पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं चिपळूणमध्ये वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झालेली आहे. शहरातल्या अनेक भागांमध्ये नाले तुंबल्यामुळं पाणी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. शहरातल्या मार्कंडी परिसरात पाणी रस्त्यावर आल्यामुळं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळं चिपळूण नगर परिषद प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मुख्याधिकारी प्रसाद शिंदे यांनी सगळ्या यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेत. पावसाचा जोर जर असाच कायम राहिला किंवा जर वाढला तर चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणावर आणखी पाणी भरण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. गुहागरमध्ये पाऊस जबरदस्त सुरू आहे. शृंगारतळी बाजारपेठेतल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय. अनेक नागरी वस्त्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. गुहागरमधल्या पालशेतसह आबलोली भागातही पावसाचा जोर आता वाढल्याचं दिसतंय. दापोली तालुक्यातल्या करसगावचा संपर्कही तुटलाय. पुलावरनं नदीचं पाणी वाहत असल्यानं हा रस्ता पाण्याखाली गेलाय. सकाळपासूनच हा रस्ता पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळं गावचा संपर्क तुटलेला आहे. दापोली मंडणगड तालुक्यातही मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. दापोली शहरातले अनेक रस्ते जलमय झालेत. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातल्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी सुद्धा ओलांडलेली आहे. दुसरीकडे सिंधुदुर्गातल्या आंबेरी पूल पाण्याखाली गेलेला आहे. पुलावरनं पाणी गेल्यानं वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळं 26 गावांचा संपर्क तुटलाय. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. कॉमनवेल्थ गेम्समध्ये 48 किलो वजनी गटात भारताला आणखीन एक सुवर्णपदक मिळालेलं आहे. महिला बॉक्सर नीतू घनघास हिनं इंग्लंडच्या डेमी रेझियान हिचा पराभव केलेला आहे. त्यामुळं भारताच्या खात्यामध्ये आता आणखी एक सुवर्णपदक पडलेलं आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची जबरदस्त कामगिरी सुरूच आहे. आत्ताची ही जी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत, 48 किलो वजनी गटामध्ये बॉक्सर नीतू घनघास हिनं इंग्लंडच्या डेमी रेझियानचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलेलं आहे. बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतानं पदकांचा अक्षरशः पाऊस पाडल्याचं पाहायला मिळत आहे. भारताच्या खात्यामध्ये आणखी एक सुवर्णपदक आता आलेलं आहे. हे सुवर्णपदक बॉक्सिंगमध्ये भारताला मिळालं आहे. 48 किलो वजनी गटात बॉक्सर नीतू घनघास हिनं इंग्लंडच्या डेमी रेझियानचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलंय. आणि याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपला प्रतिनिधी रोहन आहे सध्या न्यूजरूममधनं. रोहन, आणखीन एक सुवर्णपदक भारताच्या खात्यामध्ये आणि चांगली कामगिरी नीतूनं केलेली आहे. तिनं इंग्लंडच्या
बॉक्सरचा पराभव करत हे सुवर्ण पदक जिंकले. रोहन काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच खूपच आनंदाची बातमी आणि ज्या टीमकडनं आपल्याला अपेक्षित होतं सर्वात जास्त मेडल्स येतील त्या बॉक्सिंग टीमकडनं ही कामगिरी होते आहे. नितूला फारसा तसा आंतरराष्ट्रीय अनुभव नाही आहे. ती 2 वेळा U19 वर्ल्ड कप खेळलेली त्यात तिला मेडल होतं. मात्र फार आंतरराष्ट्रीय दीर्घ तिची कारकीर्द नाही आहे. अशामध्ये सुद्धा चांगलं ट्रेनिंग घेणं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कॉमनवेल्थ सारख्या गेम्समध्ये खेळणं अतिशय मोठी गोष्ट आहे. 48 किलो वजनी गट हा जो असतो त्यात खूप चपळाईने खेळ खेळावा लागतो. मी तिची मॅच स्वतः पाहिली आहे. अटीतटीचा सामना झाला. 18-20, 18-20, 17-20 असे 5 वेळा तिला मागेपुढे करत इंग्लंडची बॉक्सर्स होती ती तिला टफ फाईट करत होती. मात्र शेवटच्या राऊंडमध्ये आपली चपळाई आणि ताकद दोन्हीचा तिने चांगला उपयोग केला आणि सुवर्णपदक भारताला मिळवून दिलं आहे. रोहन धन्यवाद, ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची विजय घोडदौड सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. पुढची बातमी बघूया. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या निळीक भुवडवाडी इथं 2 घरांवर दरड कोसळली आहे. सुदैवानं दरड कोसळताना घरातले लोक वेळीच बाहेर पडल्यानं जीवितहानी झालेली नाही. ही दरड कोसळल्यानं घराचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. भुवडवाडी इथल्या डोंगर उतारावर अनेक घरं वसलेली आहेत. हा डोंगर खचत चालल्यानं काही घरांना धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामध्ये इथले नागरिक सध्या जीव मुठीत धरून जगत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले खाडी गाळानं भरल्यानं आता जीवघेणी बनलेली आहे. धोकादायक अशा या खाडीमध्ये दरवर्षी अनेक लोकांचा बळी जातोय. त्यामुळे या खाडीतला गाळ काढण्याची मागणी आता गेली 25 वर्ष केली जाते. मात्र प्रशासन या मागणीकडे गांभीर्यानं पाहत नसल्याचा आरोप होतोय. हर्णे बंदरातले शेकडो मच्छीमार बोटी आंजर्ले खाडीमध्ये थांबवत असतात. आश्रयाला त्या बोटी येत असतात. समुद्रातलं वादळ सदृश परिस्थितीच्या दरम्यान अनेक बोटी खाडीमध्ये नांगर टाकून उभ्या केल्या जातात. परंतु या खाडीच्या मुखाशी गाळ साठल्यानं अनेक वेळेला वादळ सदृश स्थितीमध्ये बोटी वाळूतच रुततात आणि त्यामुळं बोटींचं मोठं नुकसान होतं. याच खाडीमध्ये 2015 एक बोट भरकटून 9 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. अंजर्ले खाडी पूर्णपणे गाळाने भरली आहे. त्यामुळे इथल्या मच्छीमारांना बोटी लावण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी अनेक वेळा वादळ सदृश परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा या खाडीमध्ये बोटी नांगर टाकून उभ्या असतात आणि तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये इथे बोटींना धोका निर्माण होतो. काही वेळा तर याच खाडीमध्ये बोटी भरकटून अनेक मच्छीमारांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे. आता तुम्ही पाहताय इथे थोड्याफार प्रमाणामध्ये आता भरती आहे. इथे आपल्याला बोटी दिसत आहेत परंतु जेव्हा ओटी असते तेव्हा मात्र इथे बोटी लावता येत नाही. त्यांना जेव्हा समुद्रामध्ये वादळ सदृश परिस्थिती निर्माण होईल किंवा 2 महिन्याचा जेव्हा कालावधी असतो मासेमारी बंदीचा तेव्हा ह्या संपूर्ण खाडीमध्ये बोटी नांगर टाकून उभ्या केल्या जातात. परंतु या खाडीचा गाळ काढावा अशी मागणी गेली 20-25 वर्षे केली जाते. मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. अनेक वेळा इथल्या मच्छीमारांना जेव्हा भरती असेल तेव्हाच या खाडीतून समुद्रामध्ये बोटी लोटाव्या लागतात. मुखाशी गाळ साठलेला आहे त्यामुळे जेव्हा समुद्राला उधाण असते किंवा वादळ सदृश परिस्थिती निर्माण होते तेव्हा मात्र या मुखाशी मोठ्या प्रमाणामध्ये बोटी भरकटतात आणि अनेक वेळा इथल्या मच्छीमारांचं आतोनात नुकसान होतं आहे. त्यांच्या बोटीला जलसमाधी मिळते. काही वेळा तर इथल्या मच्छीमारांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे. 2 वर्षापूर्वीच याच समुद्रामध्ये एक बोट भरकटली होती आणि तिथे 4 मच्छीमारांचा मृत्यूसुद्धा झाला होता. अशा दुर्दैवी दुर्घटना वारंवार या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे गेले अनेक वर्ष या खाडीतला गाळ काढावा, अंजर्ले खाडी गाळमुक्त करावी अशी मागणी या मच्छीमारांमधून केली जात आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, अंजर्ले खाडी, रत्नागिरी. गोंदिया जिल्ह्यातल्या पुजारी टोला धरणाचे 9 दरवाजे आता उघडण्यात आलेत आणि पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. 6,700 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या करंजी भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय. या पावसामुळे अनेक घरांचं अतोनात नुकसान झालंय. पारोळा तालुक्यातल्या तामसवाडी इथल्या बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुद्धा मुसळधार पाऊस पडलाय. या पावसामुळे बोरी नदीला मोठा पूर आलेला आहे. प्रशासनाकडनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सह्याद्रीच्या भागामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर जवळच्या कोंढवळचा धबधबासुद्धा पर्यटकांचं आकर्षण असतो.
इथे येणारे पर्यटक भीमाशंकर दर्शनासोबतच कोंढवळला सुद्धा आवर्जून भेट देत असतात. या ठिकाणी भीमाशंकरमध्ये येणारे जे पर्यटक आहेत या आवर्जून या ठिकाणी भेट द्यायला येतात आणि या निसर्गाचं ही सगळं सौंदर्य आपल्या नजरेमध्ये टिपून घेत असतात. या ठिकाणी अनेक पर्यटक आलेले आहेत, यासोबतच वन विभागाने सुद्धा काळजी घेतलेली आहे, काय या परिसरामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे हे सुद्धा त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे. मागच्या काही वर्षामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर काही दुर्दैवी घटना घडल्या होत्या आणि या घटनांनंतर वन विभाग सतर्क झालेला आहे. छान वाटतंय सर, कारण पूर्ण हा डोंगर हा हिरवाईने नटलेला दिसतोय आणि असा हा धबधबा छान पाणी वाहतय आणि खूप पाऊस पण अधूनमधून येतोय, खूप खूप छान वाटतंय. तरी सध्या म्हणजे पावसाचं प्रमाण पण भरपूर होतं आता आणि रस्ते पायवाटा जंगलातल्या घसरट्या झालेल्या आहेत. पर्यटकांनी धबधब्याजवळ जाताना म्हणजे कुठल्या प्रकारचे सेल्फी काढू नये किंवा पाण्याच्या प्रवाहात उतरू नये, लांबूनच आनंद घ्यावा, निसर्गाचा आनंद घ्या. तुम्ही पण स्वतःची जीवाची काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाने, हेच वन विभागाकडून आवाहन केलं जातं. व्हिडिओ स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, भीमाशंकर, पुणे. एकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जीव मुठीत घेऊन मुरबाड तालुक्यातल्या कोळेवाडी गावातल्या गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना होडीतून प्रवास करण्याची वेळ आलेली आहे. खुद्द या गावच्या महिला सरपंच लता बांगारा यांना देखील होडीतनं प्रवास करावा लागतोय. 12वी धरणाची उंची वाढवल्यानंतर पाणलोट क्षेत्राचा भाग सुद्धा वाढलाय, त्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात धरणाचं पाणी वाढू लागलं की पाणलोट क्षेत्रातल्या गावांमध्ये पाणी भरायला सुरुवात होते. होडीतून यायला लागतं, 12वी धरणाचं पाणी वाढले म्हणून होडीतून येताना धोके पण आहे, पडू शकतो आम्ही. काही संरक्षण पण आम्हाला जॅकेट बिकीट नाही दिलं. येण्या जाण्याचा टाईम पण भरपूर लागतो आणि गावात असे आजारी वगैरे असतात ना, मग लवकर पेशंट या साईडला पोहोचवता येत नाही आणि येण्या जाण्याला अर्धा तास लागतो. आजारी झालं तर मग टाईम लागतो या बाजूला यायला, या बाजू असल्यास घरी काय झालं त्याला टाईम लागतो. हा, आणि घरात गरम मोडून पडले लक्ष देताना लोक लवकर लवकर त्यांना गावठाण नको का करून घ्यायला. गावठाणाचं काम वेळेत पूर्ण करून ग्रामस्थांचं शिफ्टिंग करावं, जेणेकरून त्यांना हा पावसातून जो तलावातून येण्या जाण्याचा पर्याय आहे होडीचा तो वापरणं कमी करावं. त्याच्यामुळे म्हणजे त्यांच्या पण जीवाला धोका आहे, लहान मुलं आहेत, शाळेची मुलं आहेत. पुढची बातमी गोंदियातली आहे. एका गरीब शेतकऱ्यानं नियमित वीज बिलाचा भरणा करून सुद्धा बिलाच्या नावावर सरासरी चक्क 54,920 रुपयांचं बिल आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. वीज पुरवठा खंडित करण्याचा दम सुद्धा शेतकऱ्याला दिला गेलेला आहे. हनवट ठाकरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळं आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं या शेतकऱ्यानं हताश होत म्हटलंय. बोले तुम लाईन का बिल भरो, मैंने बोला की 54,000 रुपये आएगा तब भरूंगा, अभी मेरे पास में ही नहीं है. तो बोले 10,000 रुपया भरो बोले, फिर बाद में किस्ती के समान बोले भरना बोले. मैं कहाँ से लाऊंगा बोला, जायदाद बेचूंगा, जमीन बेचूँ, क्या बेचूँ मैं, अभी कहाँ से दूंगा. अरे 54,000 अभी कितने महीने का? एक महीने का. एक पुढची महत्त्वाची बातमी बघूया. रेल्वे रुळावरनं मालगाडी घसरल्याचा प्रकार घडलेला आहे. मालगाडीच्या 8 बोगी रूळ सोडून खाली उतरल्याचं पाहायला मिळत आहे. रोहतकच्या खरावट रेल्वे स्टेशनवर हा सगळा अपघात घडला आहे. या अपघातामुळे दिल्ली रोहतक रेल्वे मार्ग ठप्प झालेला आहे. मालगाडीचे 8 डबे रूळ सोडून खाली उतरलेले आहेत. दिल्ली रोहतक मार्गावरची ही घटना आहे. रोहतकच्या खरावट रेल्वे स्टेशनवर हा अपघात झालेला आहे. या अपघातामुळे दिल्ली रोहतक रेल्वे मार्ग आता पूर्णपणे ठप्प झाला आहे. एकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यंदा स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 13 आणि 15 ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा फडकवत हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्याचं आवाहन केलं आहे. इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांप्रमाणेच जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाची तयारी सुरू आहे. बारामुला जिल्ह्यामध्ये कलम 370 रद्द केल्याच्या 3rd वर्धापन दिनाच्या निमित्तानं ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांनी तिरंगा रॅली काढलेली आहे. चलिए घर घर में तिरंगा लगाने के लिए, इसकी हमारे को बहुत खुशी हुई है और आज हमने हर घर में वो
रैली भी एक गांव वालों की निकाली, उसमें छोटे बड़े स्कूली बच्चे सब लोग मेरे शामिल थे और हर घर में पहले तिरंगा लगाया, उसके बाद में हमारी रैली निकली। इस तरह की फौज की तरफ से कुछ फैसिलिटी प्रोवाइड की गई जिसमें यहाँ के बच्चों वगैरह ने हिस्सा लिया, जिसका मकसद ये था कि तिरंगे से हर एक घर को जोड़ना है। और इस तरह से यहाँ पर हमने मार्च पास भी की जिसमें हर घर में हम तिरंगा लेकर गए और यहाँ हर घर में तिरंगा लगाया। आज़ादी का अमृत महोत्सव साजरा करताना वडोद्यातल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार केली आहे। सरकारतर्फे सध्या हर घर तिरंगा ही मोहीम राबवली जाते। या मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थीही सहभागी झालेत। या विद्यार्थ्यांनी अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 75 हा आकडा सुद्धा मानवी साखळी करत तयार केला। एक स्टिप्युलेटेड टाइम में 400 बच्चों ने 75 इयर्स ऑफ इंडिपेंडेंस का एक फॉर्मेशन बनाया और उसका हमने एरियल व्यू से पूरी फोटोग्राफी की है, जिससे बच्चों में भी काफ़ी उत्साह बढ़ा है और पूरे शहर में काफ़ी लोगों ने उसकी काफ़ी अच्छी प्रशंसा भी की है। हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत राष्ट्र ध्वजांची विक्री आणि वितरण सुलभ रीतीने करण्यासाठी सगळी पोस्ट ऑफिसेस 15 ऑगस्ट पर्यंत सुट्टीच्या दिवशी सुद्धा कार्यरत असणार आहेत। या सार्वजनिक मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील सर्व डिलिव्हरी टपाल कार्यालय आणि इतर महत्त्वाची टपाल कार्यालय कार्यरत असणार आहेत। सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा टपाल कार्यालयातील किमान एका खिडकीद्वारे राष्ट्रध्वज विक्रीसाठीची विशेष व्यवस्था केली जाणार आहे। हर घर तिरंगा या मोहिमेच्या अंतर्गत मुंबईत तिरंगा ध्वज खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे। वाढत्या मागणीमुळे बाजारात तिरंगा ध्वज घेण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागते। यंदा 15-20% तिरंगा ध्वजाचे दर वाढलेले आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी सुस्मिता हिने। यंदाच्या स्वातंत्र्य दिनी देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन आहे आणि म्हणूनच सगळीकडे लगभग पाहायला मिळते आहे। सध्या आपण अशाच दुकानांमध्ये आहोत जिथे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या प्रकाराचे ध्वज आपल्याला पाहायला मिळतात। परंतु या सगळ्या ध्वजांची मागणी जितकी वाढलेली आहे, या तिरंग्यांना जेवढी मागणी आहे तितकेच त्यांचे भाव सुद्धा वाढलेले आहेत। याचविषयी बोलण्यासाठी काही विक्रेते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। नेमकी काय परिस्थिती आहे, सध्या ध्वज कुठले लोकांना जास्त हवे आहेत, घरोघरी ध्वज नेले जात आहेत का? जास्त करून आहे ना 20x30 झेंडे आहेत ना, ते घरोघरी लावण्याचे हे आहेत झेंडे। बाकीचे जे सोसायटीमध्ये वगैरे लावतात ते मोठे झेंडे घेतात। आणि यांचे दर वाढले आहेत का, मागणी केवढी आहे, माल तेवढा उपलब्ध आहे का? मागणी 4 पट आहे आणि 1 पट माल येतोय, तेवढा माल पुरत नाहीये आणि काय त्याच्यात भरपूर डिमांड आहे। आता हे सकाळपासून बसलेले आहेत, त्यांना 4000 पीस पाहिजे, पण आता येईल तेव्हा देणार, जेवढा माल येतो तेवढा निघून जातो। सर्वसामान्यांनी सुद्धा तिरंगा ध्वज खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली आहे, मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे, परंतु मागणी जितकी आहे तितका पुरवठा करणं मात्र विक्रेत्यांना शक्य नसल्याचं बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह सुस्मिता भजाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।